गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे एमएससीबी विभागाचा भोंगळ कारभार हा समोर आला असून ग्राहकाने वीज बिल भरून सुद्धा ग्राहकाचा वीज पुरवठा हा खंडित करण्यात आला आहे. बिल मीटर चोरीला जाऊन दोन वर्ष झालेले. अजून इंजिनियर साहेबांनी सांगितले की तुम्हाला मी मीटर देतोय. त्यांनी एक वर्ष असं घातलं तरी मला मीटर काही त्यांनी दिलं नाही. आणि आता म्हणताय की ते पोलीस स्टेशन आहे, रिपोर्ट करा आणि तेव्हा तुम्हाला मीटर देऊ. पोलीसवाले काही केस घेत नाही आता आणि ते काही आपल्याला रिपोर्ट देत नाही जुनं. आणि ते मीटर काही ते देऊ लागले नाही. मला जवळजवळ दोन वर्ष झाले आणि बिल चालूच आहे मला अजून. आणि त्यांनी देऊ देऊ आजपर्यंत दिलंच नाही त्यांनी. आणि मीटर कंपल्सरी बिल चालू आहे त्याचं, त्याला काही काही भेटणार नाही. त्यांना संबंधितांना लेखी तक्रार दिली मी लेखी तक्रारसुद्धा त्यांना दिलेली आहे. आणि जे रिडिंग लिहून घेतात आता त्यांनी पैसे त्यांना मी दिले नाही म्हणून त्यांनी 5-5 युनिट मारलेले आहे. त्यामुळे मी 2-3 महिने बिल भरलेलं नाही आहे. त्यांना ते सांगितलं मला युनिट 70-80 प्रत्येक महिन्याला युनिट येतात आणि 5 युनिट का. आणि शिवाय मीटर जागेवर नसताना जे बिल ॲव्हरेज बिल चालू आहे कधी 70 कधी 30 आणि कधी किती 500 सुद्धा येत आहे मीटर जागेवर नसताना. त्याला काय पर्याय करावा आपण. लासूर स्टेशन येथील एमएससी विभागाचा भोंगळ कारभार हा चालू आहे. वीज ग्राहकांनी वीज बिल अदा केलेले असताना सुद्धा आणि त्यांची पावती दाखवली तरी सदर कनिष्ठ अभियंता ठेंगडे यांच्या तोंडी आदेशाने लाईनमनने दायगाव येथील चिकने रतन भगवान यांचा वीज पुरवठा खंडित केला. 6/6/2017 बिल भरलेलं आहे आणि 14 दिवसात त्यांनी कट केलं ही बिलाची पावती भरलेली. आणि इथं इंजिनियर साहेबाकडे आलो आम्ही आमचं बिल कट झाल्याबद्दल. तर त्यांना सांगितलं वा तुम्हाला गरज असली तर इथून घेऊन जायचं बिल आमच्याकडे हे असं हे नाही आहे वा. आणि आमच्याकडे वायरमन 1 वर्षापासून नव्हता, आता 2 महिन्यापासून आला तर 1 कट्टी बिल आम्हाला 10,000 रुपये आलेलं आहे. आम्ही 1 कट्टी एवढं बिल भरू शकत नाही. आम्हाला याच्यात त्यांना 2-2,000 रुपये करून दिले असते तर आम्ही भरलं असतं. आणि आता आम्ही 5,000 रुपये बिल भरेलं असताना त्यांना आमचं कट केलं. तुम्ही त्यांनी काही नोटीस किंवा प्रोसेस नाही काहीच नाही, घरी कोणी नसताना त्यांना कट केलं. आमचं 10,000 रुपये बिल येईल होतं, त्याच्यापैकी इंजिनियर साहेबांना आम्हाला 5,000 रुपये लेट बिल करून दिलं होतं. आम्ही ते 5,000 रुपये लेट बिल भरेले, त्यांना पावतीही दाखवली, पण त्यांनी तरीसुद्धा काल संध्याकाळी येऊन मीटर कट केलं. ते वायरमॅन साहेब खाली उभं राहिले, त्यांना दुसरा माणूस वरती पाठवला, मीटर कट करायला लावलं. संध्याकाळी आम्ही त्यांना फोन केला का भाई मीटर जोडून द्या ही पावती बघा, तर ते काही आले नाही. तर आता आम्ही सकाळी उठून इंजिनियर साहेबाकडे आलो, इंजिनियर साहेबाला सगळं दाखवलं तर इंजिनियर साहेब बी त्यांना बी उडाउडीचे उत्तर दिले. नंतर ते काही बोलायला लागले ते म्हणते इथून तुम्ही कुठं जा, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. म्हणजे तुम्हाला जी लाईट कट केली त्यांनी त्याची काही नोटीस किंवा प्रोसेस नाही? नोटीस नाही, काहीच नाही. घरी बी कोणीच नव्हतं, घरी कोणी नसताना तरी त्यांनी वरती जाऊन मीटर कट करून टाकलं. याबाबत ते स्वतः वीज बिल भरलेली पावती घेऊन लासूर स्टेशन येथील एमएससीबी कार्यालयात गेले असता तेथे कनिष्ठ अभियंता ठेंगडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधीही होते. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की हो, आमच्या कर्मचाऱ्याने वीज पुरवठा खंडित केला आहे, त्याबाबत आम्ही वीज ग्राहकाला कोणतीही लेखी पूर्वसूचना आणि तोंडी न सांगता आम्ही वीज पुरवठा खंडित करू शकतो. तसा वीज कायद्यात नियम आहे, तरी तुम्ही जे करायचे ते करा. कोणत्याही वरिष्ठ कार्यालयात तक्रार करा, आमची काही होत नाही, तुम्ही कुठेही तक्रार करू शकता, असे बेजबाबदारपणाचे उत्तर त्यांनी दिले. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी बिल भरले आणि पावती दाखवली नाही आपल्याला. आणि त्यांना म्हणजे त्यांनी इंटिमेशन पण दिलं होतं की तुम्ही बिल भराव. थकबाकी त्यांनी 3 वर्षापासून बिल भरलेलं नाही, त्यामुळे तो माणूस त्यांची लाईट कटच करणार. तर ते म्हणतात की आम्हाला 1 वर्षापासून वायरमॅनच नाही आणि आम्हाला बिल भेटलंच नाही. वायरमॅनचा विषय नाही, बिल डिस्ट्रीब्युट करायचं काम यांचं नाही आहे. कोणाचं लाईनमॅन एजन्सी आहे त्याच्यासाठी. आणि तुम्हाला जरी बिल मिळालं नाही तर तुम्ही इथं ऑफिसला येऊन बिल घेऊ शकता. तुम्हाला आता कंज्युमर ॲप आहे, त्याच्यावरून तुम्ही ऑनलाईन बिल करू शकता. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केला तरी तुम्हाला SMS चालू होते याचे रिडिंगचे बिल किती आले या महिन्यात. तुम्ही ऑफिसला चक्कर मारायला पाहिजे. आता ग्रामीण भागाच्या लोकांना कसं करणार, त्यांना जर मोबाईल ऑपरेट करता येत नसेल. ग्रामीण भागातल्या मोबाईल लोकांना मोबाईल जरी कळत नसला तर त्यांना ऑफिस फुल आहे ना नेहमी. लाईन वायरमॅन नसताना नियुक्ती झालेली नसताना वायरमॅन जरी नसला तर चार्ज कोणाकडे ना कोणाकडे असतोच. मग म्हणजे लाईन फॉल्ट वगैरे काय सगळे तर लोकांची अशी तक्रार आहे की सदरील 1 वर्षामध्ये त्यांना कुठलंही बिल आलं नाही आणि मीटरची रिडिंग घेण्यासाठी कोणी येत नाही. त्याच्यासाठी तर आम्ही बसलेलो नाही. पण तुम्ही असं बोलले ते ग्राहक असं म्हणा, तुम्ही म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. कोण म्हणलं?
जे काही ते ग्राहक म्हटले ना, म्हणजे काय करायचं ते करून तुम्ही म्हटले म्हणे असं मी त्यांना सांगितलं ना पारे लासूर स्टेशन हून अनिरुद्ध भारद्वाज, एआय न्यूज, औरंगाबाद।